नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण दोन डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये संपूर्ण चालू घडामुळे बघूयात आणि आज देखील खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला फायदेशीर ठरतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारीतील लॅबेलकोन ते क्लिक नक्की करा कारण नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल चला आपण बघूयात दोन डिसेंबर दोन हजार एकवीसच्या संपूर्ण चालू घडामोडी बघा आपला महत्त्वाचा प्रश्न जगातील सर्वाधिक उंचीचं रेल्वे पूल कोणत्या ठिकाणी बनत आहे म्हणजे जगातील सर्वात उंचीचं हे रेल्वेचं पूल आहे रेल्वे पियर ब्रिज ज्याला आपण म्हणतो आणि हे भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे बनवत आहे याची उंची मात्र एकशे एक्केचाळीस मीटर आहे एकशे एक एक्केचाळीस मीटर उंचीचं हे ब्रिज असणार आहे आणि हे जगातील सर्वाधिक उंचीचं रेल्वे पूल असणार आहे आणि हे बनत आहे मणिपूर या राज्यामध्ये मणिपूर राज्यामध्ये सध्या मात्र हे युरोपमध्ये जगातील सर्वात उंचीचं रेल्वे ब्रिज आहे ओके मणिपूरमधील जे दोन ठिकाणं महत्त्वाचे आहेत मणिपूरची राजधानी इंफाळ आणि जरीबा नावाचे दोन ठिकाण या दोन्ही ठिकाणाच्या दरम्यान हे ब्रिज असणार आहे आणि मणिपूर ओके अच्छा सर्वाधिक उंचीचं सडक कुठं आहे सध्या संपूर्ण जगातील सर्वाधिक उंचीचं काय सडक आहे ते उमलिंगला या खिंडीजवळ लदाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये निर्माण झालेलं आहे जे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ब्रो ज्याला आपण म्हणतो ही संस्था बनवलेली आहे जगातील सर्वात उंचीचं सडक ओके आणि मणिपूर मणिपूरचे खेळाडू आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे एक आहेत मेरी कॉम फिरिया एम पी मेरी कोम जे बॉक्सिंग करतात त्यानंतर दुसरे व्यक्ती कोण आहेत मणिपूरचे मीराबाई चानू मीराबाई चानू ओके हे कोणता खेळ करतात हे करतात वेट लिफ्टिंग किंवा भारोत्तोलन यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक भारत भारताला भारता मिळवून दिलं दोन हजार एकवीसमध्ये ते म्हणजेच रजत पदक ओके किंवा सिल्वर मेडल त्यानंतर संजिता चानू आहेत संजिता चानू मणिपूरमध्ये लोकटक सरोवर आहे आय एम पी खूप प्रसिद्ध कुठला सरोवर लोकटक सरोवर आणि गोड्यापाणी सरोवर आहे जे नॉर्थ ईस्टमधील सर्वात महत्त्वाचं सर्वात मोठं एक सरोवर देखील आहे आणि याच ठिकाणी एक राष्ट्रीय उद्यान देखील आहे ज्याला आपण केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान म्हणतो केबुल लामजाओ केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे एकमेव उत्तरांगत राष्ट्रीय उद्यान देखील आहे ओके मणिपूरचे मुख्यमंत्री कोणी मला कमेंटमध्ये सांगा आणि मणिपूरचे राज्यपाल कोण आहेत एल गणेशीला एल गणेशन एल गणेशन हे आहेत मणिपूरचे राज्यपाल पुढचा प्रश्न भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनची पहिली महिला अध्यक्षा कोण बनलेली आहेत ज्याला आपण इंडियन माउंटेरियन फेट फाउंडेशन म्हणतो आय एम एफ आणि याची पहिली मध्य महिला अध्यक्ष बनले आहेत हर्षवंती बिस्त हर्षवंती बिस्त या कोणत्या राज्याचे असतील तर त्यात उत्तराखंडचे ओके उत्तराखंड आणि आय एम एफची जी काही स्थापना आहे ते एकोणीसशे अठ्ठावन्नची आहे ओके भारतीय पर्वातारोहण फाउंडेशनची स्थापना आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मग एवरेस्ट म्हटलं की आपल्याला आठवतं की दोन व्यक्ती जे सर्वात पहिल्यांदा युरेस्टिकर सर केले ते व्यक्ती आहेत एडमंड हिलरी ॲडमंड हिलरी आणि तेनिसिंग नोरगे एडमंड हिलरी आणि तेनिसिंग नोरगे यांनी सर्वात पहिल्यांदा युरेस्टिकार सर केले आहे एकोणीसशे त्रेपन्न वर्षी ओके एकोणीसशे त्रेपन्न काम्या कार्तिकेन यांनी माउंट आकांकागोआ हे शिखर पर्व शिखर सर केलेलं आहे कोणी काम्या कार्तिकेन माउंट आकांगागोवा आणि माउंट आकांका हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंचीचं पर्व शिखर देखील आहे माउंट एकांका गोवा आणि ऋत्विकाश्री ही विर एम एम्पी आहे ऋत्विकाश्री यांनी काय केले यांनी माउंट क्लिमानजवळ सर केलं नकतंच आणि काम्या कार्तिकेन व ऋत्विकाश्री हे सर्वाधिक कमी वयाचे संपूर्ण जगातील सर्वात कमी वयाच्या या हे आहेत माउंटेनियर आहेत ओके काम्या कार्तिकेन मुंबईचे आहेत माउंट एकांका गोवा आणि ऋत्विकाश्री माउंट क्लिमान माउंट माऊंट कोणत्या देशात येतं तर येतं टांजनिया या देशामध्ये आफ्रिका खंडामध्ये ओके आणि जे काही एवरेस्ट शिखर आहे एव्हरेट शिकाराची उंची किती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर ओके आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस शहाऐंशी मीटर जगात संपूर्ण उंचीचं हे पर्व शि आहे माऊंट एव्हरेस्ट जे नेपाळमध्ये येतं पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्ट्रीट प्रोजेक्ट कोणत्या राज्यानं सुरू केलं आहे प्रोजेक्टचं नाव काय आहे स्ट्रीट प्रोजेक्ट ओके हे सुरू केलं आहे केरळ राज्य सरकारनं केरळ आणि शाश्वत पर्यटनासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे ओके केरळची राजधानी काय तिरुवनंतपुरम आहे केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि केरळचे राज्यपाल कोण आहेत आरिफ मोहम्मद खान ओके आरिफ मोहम्मद खान केरळ केरळमध्ये एक कोची नावाचा आंतरराष्ट्रीय बंदर देखील आहे कोची आंतरराष्ट्रीय बंदर आणि कोचीला आपण अरबी समुद्राचे राणी असं देखील म्हणतो आपण केरळला मशाल्यांची भूमी असं पण म्हणतात मसाले केरळचे खूप प्रसिद्ध आहेत आणि नारळाच्या नारळाच्या उत्पादनामध्ये देखील प्रथम क्रमांक जे कोणतं असेल तर ते के? आहे केरळ ओके केरळ खूप महत्त्वाचं आहे केरळनं नुकतंच एक के सिल्वर लाईन प्रोजेक्ट देखील सुरू केलं होतं सिल्वर लाईन प्रोजेक्ट कशासाठी होते हे केरळचं जे काही पश्चिम किनारपट्टी आहे उत्तरकडून दक्षिणकडे याला जोडण्यासाठीचं हे प्रोजेक्ट आहे कासरगोड ते तिरुवनंतपुरम दरम्यान सिल्वर लाईन प्रोजेक्ट आणि पिंक व्हॅन देखील सुरू केलं होतं केरळ सरकारने ओके आणि एस डीची जो काही इंडेक्स आहे आपला सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स नीती आयोगाचं त्यामध्ये देखील प्रथम क्रमांकाचं राज्य कुठलं असेल केरळच आहे प्रथम क्रमांकाचं राज्य केरळ आणि दारिद्र्य जे काही निर्देशक आहे ज्याला आपण मल्टी पॉवर्टी इंडेक्स म्हणतो आपण याच्यामध्ये देखील पहिल्या क्रमांकाचा सर्वात कमी गरीब राज्य कुठला असेल तर तो आहे केरळ ओके पुढचा प्रश्न भारतातील पहिला खाजगी क्रायोजेनिक रॉकेट इंजिन कोणता आहे हे भारतातील पहिला आहे खाजगी क्रायोजेनिक रॉकेट इंजिन याचं नाव आहे धवन वन धवन फर्स्ट आणि कोणती संस्था बनवते ही ही आहे स्कायरूट एअरोस्पेस स्काय रूट एअरोस्पेसद्वारे धवन फर्स्ट हे भारतातील पहिलं खाजगी क्रायोजेनिक इंजिन किंवा रॉकेट इंजिन आहे ओके पुढचा प्रश्न ब्रिक्स ब्रिक्स फिल्म महोत्सवमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळाला आहे बेस्ट ॲक्टर कोण आहेत ब्रिक्स या फिल्म फेस्टिवलमध्ये तर ते आहेत धनुष्य धनुष्यांना असुरन या चित्रपटासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे ओके चित्रपटाचं नाव काय असुरन आणि ब्रिक्स त्याला आपण ब्राझील ब्राझील रशिया ब्राझील रशिया इंडिया चीन आणि साऊथ आफ्रिका जर आपण म्हणतो ब्रिक्स नावाचं एक एक संघटना आहे ओके आणि त्याच्यामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे लारा बोल्डारेनी लारा बोल्डारेनी हे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि हे ब्राझील या देशाचे आहेत ओके ब्रिक्स परिषद दोन हजार एकवीस भरलेली आहे तर ते भारतामध्ये याची अध्यक्षता केलेली आहे अध्यक्ष केलेले आहे के भारत या देशानं तर बघा आपला महत्त्वाचा प्रश्न नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे नागपूर जिल्हा थोडक्यात नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खनिज कोणतं सापडतं तर ते आहे मँगणीज ओके मँगनीज आहे सगळ्यात महत्त्वाचं नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही कामठीचा भाग आहे कामटी कामठी कामटीमध्ये त्याचे महत्त्वाचे खनिज आहेत का आणि भंडारामध्ये देखील भंडारामध्ये तुमसर जे काही खाण आहे त्या देखील ठिकाणी देखील मँगणीचे जे काही शुद्धीकरण कारखाना आहे किंवा मँगणीचे साठे आहेत ते मोठ्या प्रमाणात आढळतात तर नागपूर लक्षात ठेवा आणि नागपूरमध्ये टंगस्टन देखील सापडतं टंगष्टन देखील नागपूरमध्ये सापडतो पुढचा प्रश्न आहे ओके पुढचा प्रश्न आहे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच इतर देशांच्या सैन्य तुकडीने आपला सहभाग नोंदवला तो देश कोणता आहे म्हणजे सव्वीस जानेवारीला भारताचा प्रजासत्ताक दिवस असतो बरोबर मग त्या सव्वीस जानेवारीला सर्वात पहिल्यांदाच असं पहिल्यांदाच घडलं ज्यामध्ये एक इतर देशांच्या किंवा बाहेरील देशांच्या सैन्यानं एका सैन्यानं भाग घेतलेला आहे तर तो देश आहे फ्रान्स फ्रान्स आहे फ्रान्सची राजधानी काय आहे फ्रान्सची राजधानी ही पॅरिस आहे पॅरिस आहे आणि फ्रान्सचे सध्याच्या प्रमुख कोण आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत ओके आणि फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे ओके पॅरिसमध्ये कोणत्या संघटनेचं मुख्यालय आहे का हां पॅरिसमध्ये आहे ओपेकचं मुख्यालय ओपेकचं मुख्यालय आहे पॅरिसमध्ये पॅरिसमध्येच आहे युनेस्कोचं मुख्यालय युनायटेड नेशन्स एज्युकेशनल अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्ग ऑर्गनायझेशनला आपण म्हणतो युनेस्को युनेस्कोचं मुख्यालय देखील फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कुठे होते थोडक्यात आर बी विचारलेत आर बी सी आर बी सीची निर्मिती कुठे होते बोन मॅरोमध्ये होते बोन मॅरोमध्ये होते बोन मॅरो म्हणजेच काय अस्थिमज्जा अस्थिमज्जेमध्ये डब्ल्यू बी सी म्हणा किंवा आर बी सी म्हणा यांची निर्मिती होते आणि आर बी सी यांची निर्मिती तर अस्थिमज्जेमध्ये होते मग मरतात कुठे ह्या हे मरतात प्लिहामध्ये प्लिहा ज्याला आपण स्प्लिन म्हणतो स्प्लिन आणि आर बी सी ओके आर बी सी हे लाल काय आहे तो आर बी सी रेड ब्लड कॉर्पस सेल म्हणतो आपल्याला रेड ब्लड ब्लड सेल हे आर बी सी आंतर द्वे आंतरवक्र असतात आर बी सी आणि जवळपास एकशे वीस दिवस सरासरी एकशे वीस दिवस यांचा आयुर्मान असतो किंवा का म्हणजे काय म्हणतो आयुर्मान म्हणतो किंवा आयुर्काल असतो आयुष्य असतं त्यांचं थोडक्यात एकशे वीस दिवस जवळपास आणि ओके आर okay, बी सी आर लाल का आहे कारण त्याच्यामध्ये आहे हिमोग्लोबिन आम्ही हे हिमोग्लोबिन का, लाल का आहे तर ह्याच्यामध्ये आहे लोह ओके हिमोग्लोबिन लाल का आहे तर त्याच्यामध्ये लोह आहे पुढचा प्रश्न आहे जर कुणाला शेअर बाजारात उलाढाल करायची असेल असल्यास त्या व्यक्तीचे कोणते खाते असल्यास असायला हवे ओके कोणते खाते असायला हवे शेअर बाजारमध्ये उलाढाल करायचा असेल तर त्याचं डीमॅट अकाउंट असायला पाहिजे डीमॅट खाते आणि भारतामध्ये शेअर बाजारासाठी खूप महत्त्वाचं आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपण काय म्हणतो बी एसई म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि सगळ्यात मोठे कुठलं आहे दोन्हीमध्ये तर ते आहे शेअर मार्केटनुसार तर ते आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन ई ये. क्लियर त्यानंतर पुढचं आहे लडाख रांग लडाख रांग आणि संपूर्ण लदाख प्रदेशाचे वर्णन कसे केले जाते लदाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन केलं जातं शीत वाळवंट शीत वाळवंट लक्षात ठेवा आणि लदाख हे, हे एक आहे की केंद्रशासित प्रदेश देखील आहे लदाख हे केंद्रशासित प्रदेश आहे कधी झालं लदाख केंद्रशासित प्रदेश एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसमध्ये हे लदाख केंद्रशासित प्रदेश झालेले आहे लदाखची राजधानी काय आहे लदाखची राजधानी आहे लेह ओके आणि लेह हे सिंधू नदीच्या काठे आहे लेह हे सिंधू नदीच्या काठे आहे सध्या कोणत्या लदाखचे उपराज्यपाल सध्या उपराज्यपाल आहेत आर के माथुर राधाकृष्ण माथुर हे लडाखचे पहिले आणि आता सध्या देखील उपराज्यपाल आहेत क्लिअर आणि लदाखमध्ये केवळ दोनच जिल्हे येतात पुढचं आहे ई डी म्हणजे का काय त्याला आपण मग काय म्हणतो एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट ओके म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई डी ईडी ओके आणि हे केंद्र सरकारचे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्कीच चालू घडामोडीचं चा सिरीज तुम्ही रोजच्या रोज बघत असाल त्यावर धन्यवाद आणि नक्कीच येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर अजून पण नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बघत असतो चला तुम्हाला थांबूया तिथंच धन्यवाद पात्रा अनुभव स्टडी